लष्करी अधिकाऱ्यासह आई वडिलांना जेवणातून गुंगीचं औषध देत चक्क नोकराने घरातील लाखोचा ऐवज स्लंपास केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. दीपक नेरकर असं लष्करी अधिकारी यांचं नाव असून ते पुण्यातील NDA येथे कार्यरत आहेत. दीपक यांच्या पत्नी आणि मुलं काल दुपारी खरेदीसाठी बाहेर गेले होते तेव्हा गीता नेपाळी आणि महेश नेपाळी या नोकरांनी जेवणात गुंगीचं औषध टाकलं. ते जेवण दीपक आणि त्यांच्या आई वडिलांनी खाल्ल्याने ते झोपी गेले. मग गीता आणि महेश सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झालेत. पत्नी आणि मुलं घरी परतले. अगदी रात्र होऊ लागली तरी पती उठले नव्हते. पतीला उठवण्याचा प्रयत्न केला पण ते शुद्धीवर येत नव्हते तेव्हा पत्नीला संशय आलाय. घराची झडती घेता हा प्रकार समोर आला. पती सासू आणि सासऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस लुटारू नोकरांचा शोध घेत आहेत. या घटनेबाबत सदरची घटना ही समीर बंगला महेश नगर चौपाटी या ठिकाणी घडलेली आहे. सदर ठिकाणी काशनाथ नेरकर त्यांचा मुलगा दीपक नेरकर आणि त्यांचे कुटुंब या ठिकाणी राहण्यास आहे. त्यांनी त्यांच्या घरकामासाठी नेपाळी एक महिला आणि पुरुष ते त्यांच्या घरामध्ये साईडच्या आउट ऑफिसला त्यांना खोली दिलेली होती आणि ते रोज त्यांच्या घरामध्ये काम करत होते. काल 11/6/19 रोजी दीपक नेरकर यांची पत्नी आणि दोन्ही मुली हे बाहेर असताना दुपारच्या जेवणाच्या वेळी फक्त मुलगा आणि आई वडील एवढेच घरात असताना या नेपाळी कुटुंबाने जेवणामध्ये काहीतरी गुंगीकारक औषध त्यांना देऊन त्यांना जेवण झाल्यानंतर त्या गुंगीकारक औषध दिल्यामुळे झोप लागली आणि त्या दरम्यान त्यांनी घरातील कपाट वगैरे उचकावून कपाटात ठेवलेले कॅश 1,00,000 रुपये व 2,30,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 3,30,000 रुपयाचा माल गुंगीकारक औषध देऊन कपाटातील सदरचा मुद्देमाल घेऊन पसार झालेले आहेत. त्याबाबत पिंपरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास चालू आहे.